सांगली महापालिकेतील दिव्यांग उदरनिर्वाह भत्त्याची रक्कम वाढवा आणि दिव्यांग मदत कक्ष कार्यालयासाठी त्वरित जागा द्या. नगरसेविका स्वाती शिंदे यांची मागणी. दिव्यांग उदरनिर्वाह भत्त्याची रक्कम वाढवा आणि दिव्यांग मदत कक्ष कार्यालयासाठी त्वरित जागा द्या अशी मागणी नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केली आहे. महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना दरमहा उदरनिर्वाह भत्ता दिला जातो. महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास 2 ते 2500 दिव्यांग आहेत, त्यांना उदरनिर्वाह भत्ता महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता असताना दरमहा 600 रुपये दिला जात होता, परंतु आता केवळ 150 रुपये करण्यात आले आहे. केवळ 150 रुपये दरमहा देणे म्हणजे दिव्यांगांची थट्ट आहे असा आरोप ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी केलाय. दिव्यांग मदत कक्ष कार्यालयाला भेट दिली असता हे कार्यालय वरांडामध्ये थाटण्यात आलंय, जिथे साधा दिव्यांग मदत कक्षाचा फलकही नाही, मात्र शेजारची एक खोली कचऱ्याने भरलेली आहे. या गैरप्रकाराचा पंचनामा नगरसेविका स्वाती शिंदे आणि नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर यांनी करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आयुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन दिव्यांगांच्या मदतीसाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी यावर केली. यावर आयुक्तांनी तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर आम्ही दोघी या ठिकाणी भेट दिली असता आम्हाला इतकी वाईट अवस्था या ठिकाणी दिसतीये की हे बघा, कुठेही बोर्ड तुम्हाला दिसत नाहीये, दिव्यांग कक्ष चालतोय. या महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना दिलासा देणारी महापालिका अजून देखील त्या कार्यालयावरचा बोर्ड नाहीये. अक्षरशः वरांड्यात एक टेबल टाकले आणि त्या टेबलावर एक कर्मचारी आहे, क्लार्क आहे, जो अकाउंट विभागही बघतो आणि हा विभागही बघतो. म्हणजे या ठिकाणी पूर्ण वेळ कर्मचारी उपलब्ध नाहीये. जिथं डाटा एंट्री केली जाते, दिव्यांग लोक येतात, त्या लोकांकरिता इथं पूर्ण वेळ अधिकारी असणं गरजेचं आहे, इथले कर्मचारी असणं गरजेचं आहे, पण याकडे पूर्णपणे महापालिकेचं दुर्लक्ष आहे. त्याच्या शेजारीच असलेली ही रूम, की आज तुम्हाला मी ती अवस्था आता दाखवली, की जी अवस्था अत्यंत कचरा कुंडीच्या बाहेरची आहे, ती खोली जर व्यवस्थित केली, नूतनीकरण केलं, सुधारणा केली, तर त्या ठिकाणी दिव्यांग कार्यालय चालू शकतं. महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं, केंद्र शासनानं काही कायदे काढले आणि त्या कायद्यानुसार महापालिकेच्या 5% निधी हा या शासनाला या दिव्यांगासाठी दिला जातो आणि त्यासाठी वापर करावा अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. तरी देखील महापालिका वारंवार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याबरोबर माझ्याबरोबर बेलवलकर मॅडम आणि शिंदे पण आहेत, त्यांच्या तुम्ही सांगत आहे की आता जी अपंगांना मिळालेली जी रक्कम आहे ती तूट म्हणजे किंवा त्यांचा केलेला एक प्रकारे अपमानच आहे. 150 रुपये महिन्याला त्यांनी देतात, पण याच्या आधी 7200 वार्षिक मिळायचे, पण आता 150 रुपये सह त्यांनी 1800 रुपये महिन्याला देतात. ही एक त्यांच्याबरोबर केलेले म्हणजे एक त्यांचा अपमानच आहे. कितीतरी अपंग व्यक्ती अशा आहेत की त्या नॉर्मल माणसांपेक्षा जर चांगल्या आहेत, त्यांचं प्राविण्य या नॉर्मल माणसांपेक्षा पण चांगलं आहे, पण त्यांच्याबरोबर हा अन्याय का आणि कशासाठी? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.